श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला द्वारकेतले बेत। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वतीला नमस्कार असो, तसेच श्री गुरुंना देखील नमस्कार असो। महायोगी नवनाथ सिद्धांच्या या कथासाराचे पठन विघ्नहर्त्या बुद्धिदात्या गणनायकानेच कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी त्या भगवंत गणरायाला प्रार्थना आहे। फार पूर्वीची गोष्ट, पूर्वीची म्हणजे कृष्णावताराच्या वेळीची। द्वापर युग संपत आले होते, कलियुग सुरू व्हायचे होते। विष्णूंच्या पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते। भक्तश्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट अशा आसनावर बसला होता। यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले। नवनारायणांची नावे म्हणजे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविहोत्र, द्रुमिल, चमस व करभाजन अशी ती नवनारायणांची नावे होती। हे नारायणांचेच कार्य करणारे असणारे म्हणून त्यांनाही नारायण असे म्हणतात। असे ते ऋषी आले, श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले, त्यांची यथासांग पूजा केली, त्यांचे कुशल विचारले आणि भगवान श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते। कुशल प्रश्न झाले, एकमेकांविषयी चर्चा झाली, मग त्या ऋषींनी भगवान कृष्णाला बोलवण्याचा हेतू विचारला। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले। त्यावेळी कोणी कोठे अवतार घ्यावा यासंबंधी त्यांनी पृच्छा केली। असे विचारले असताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे, हरीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे, अंतरिक्षाने जालंधर व्हावे, प्रबुद्धाने त्याचा शिष्य कानिफ व्हावे, पिप्पलायन हा चरपटीनाथ, अविहोत्र हा वटसिद्ध नागनाथ, द्रुमिल हाच भर्तरीनाथ व करभाजन हा गहनीनाथ होईल। श्रीकृष्ण पुढे म्हणाले, इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन आणि भगवान शंकर हेच निवृत्ती, ब्रह्मा हे सोपान, योगमाया ही मुक्ताबाई, उद्धव हा नामदेव, कुब्जा ही जनाबाई, हनुमंत हा रामदास, वाल्मिकी हे तुलसीदास, जामुवंत हा नरहरी आणि शुकदेव हे कबीर, बलराम हे पुंडलिक असे अवतार घेऊ व कलियुगात संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू। त्यांचे बोलणे ऐकून नवऋषींना खूपच आनंद झाला। कोणी कोणी कोठे जन्म घ्यायचा ते त्यांनी श्रीकृष्णाला विचारले। तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, कवी ऋषीने मच्छिंद्र म्हणून जन्म घ्यायचा आहे व उपरिचर वसु उर्वशीला पाहून पूर्वी मोहित झाले होते। त्यावेळी तो विमानात बसून आकाशमार्गाने जात असताना त्याच्या वीर्याचा काही अंश गवतात पडला, तो द्रोणात पडून काही भाग यमुना नदीत पडला, तो मात्र एका मत्सीने गिळला। तेथे तिच्या उदरात कवी आपला जीवांश प्रविष्ट करील व तिचा पुत्र म्हणून मच्छिंद्र मत्स्येंद्र नाव धारण करीन। हाच मच्छिंद्र पुढे वंग देशात एका ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ विभूती देईन, पण ती विभूती गायीच्या शेणात रक्षेत म्हणजेच उकिरड्यावर टाकली जाईल। हरी ऋषी त्या विभूतीमधूनच जन्म घेईन व गोरक्ष हे नाव धारण करीन। ब्रह्मदेवाच्या तेजापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले आहेत, पण तेज आणखी काही ठिकाणी उरलेले आहेच। रेवा नदीच्या तीरी त्यातले काही पडलेले आहे,
चमस ऋषीने त्यातून जीवदशेस येऊन रेवननाथ या नावाने कार्य करावे. अग्नीने शंकराचे तेज धारण केले आहे, त्यात दहन कामही आहे. अंतरिक्ष मुनीने अग्नीतून जन्म घेऊन जालंधर नावाने जगामध्ये कार्य करावे. त्यांचे असे भविष्य आहे की जनमेयाच्या वंशात बृहद्रथ नावाचा एक राजा पुढे प्रसिद्ध होईल. तो यज्ञ करीन, त्यावेळी यज्ञकुंडातून अग्नी म्हणजे जालंधर हा बालक बाहेर टाकीन. जनमेय राजाच्या सर्पसत्रात अनेक सर्पांच्या आहुती पडल्या. रेवा नदीत ते ब्रह्मतेज पडले. त्यातील काही तक्षक कन्या पद्मिनी या सर्पिनीने त्या गिळून टाकलेल्या आहेत. आस्तिकाला ही गोष्ट माहीत होती, म्हणून त्याने पद्मिनीला वटवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवले. तिच्या ठाई जे अंडे होईल त्यात अविहोत्र मुनींनी प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ म्हणून जन्म घ्यावा. पूर्वी दक्ष यज्ञाच्या वेळी सर्व देव जमले होते. पार्वती सुद्धा तिथं आली होती. ब्रह्मदेवही तेथे आले होते. पार्वतीचे अप्रतिम लावण्य पाहून ब्रह्मदेवाच्या शरीरातून तेज प्रगट झाले व ते वीर्यरूपाने द्रव होऊन त्याच्या चरणापाशी पडले. त्या गोष्टीची लज्जा वाटून ब्रह्मदेवाने ते पायांनी चिरडले. त्यावेळी अमोघ सृजनशक्तीमुळे त्यातून 60,000 वालखिल्य ऋषी निर्माण झाले. पण आणखीही वीर्यवंश उरला होता. तो यज्ञमंडपातील केरासह भागीरथी नदीत पडला. भागीरथीच्या तीरावर दर्भाचे बेट आहे, त्यात ते पाण्याबरोबर वाहत आले आहे व एका वेलीला चिटकून राहिले आहे. त्याचा उपयोग करून पिप्पलायन ऋषींनी जन्म घ्यावा. ब्रह्मदेवाचे तेज टाचेने चिरडले म्हणून त्याचे नाव चरपटीनाथ असे पडले. आणि द्रुमिल यांनी किलक ऋषीच्या भर्तरीत म्हणजे भिक्षापात्रात जन्म घ्यावा. ज्या सूर्य तेजापासून कुंभामध्ये अगस्त्यांचा जन्म झाला, त्यातले काही तेज सूर्यकिरणांच्या मार्गाने किलक ऋषींच्या अंगणात ठेवलेल्या भिक्षापात्रात प्रविष्ट झाले आहे. त्याचे अमोघत्व समजून ऋषींनी ते जपून ठेवले आहे. त्यात द्रुमिलांनी जन्म घ्यावा. भर्तरीनाथ म्हणून त्यांचे नाव प्रख्यात होईल. आणखी ही एक गोष्ट अशी आहे, सरस्वतीच्या आकर्षणाने विधीचे तेज उत्पन्न झाले व हिमालयातील अरण्यात एक दिग्गज निद्रिस्त झाला असता त्याच्या कानात ते पडले व काही भाग भूमीवर सांडले. जे भूमीवर सांडले त्यावरून एक वाघीण चालत गेली व ते तिच्या पंजात चिटकून राहिले व त्यातून अत्र ऋषींनी जीवांश घालून जन्मही घेतला आहे. पण हत्तीच्या कानात ते तेज तसेच आहे, म्हणून प्रबुद्ध मुनींनी त्या ठिकाणी प्रवेश करून जन्म घ्यावा व कानिपनाथ असे त्यांचे नाव होईल. गोरक्षनाथ पुढे वाळूची एक मूर्ती तयार करील व त्या मूर्तीत विष्णूच्या प्राणप्रतिष्ठेसाठीचा मंत्र म्हणेल. त्यावेळी करभाजन ऋषींनी त्या ठिकाणी मूर्तीत प्रवेश करून जन्म घ्यावा व गहनीनाथ नावाने त्यांनी कार्य करावे. श्रीकृष्णाचे हे भविष्यातील कार्यकथन ऐकले व ऋषींचे समाधान झाले. त्यांनी व श्रीकृष्णाने परस्परांना नमन केले व नऊही ऋषी तेथून निघून मंदराचल येथे गेले. शुकमुनी तेथे ध्यानस्थ होते. त्या ऋषींनीही त्यांच्या जवळच्या निबिड गुहांमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले.